पावसाळ्याच्या काळामध्ये तुम्हाला कुणाच्या घरांना हात लावता येत नाही, तोडता येत नाही। स्त्रियांना हात लावून त्यांना ओढण्यात आलं, त्यांचे केस ओढण्यात आलेत। पुणे महानगरपालिकेला लाज वाटली पाहिजे खऱ्या अर्थाने तिथल्या महापौरांना, तिथल्या पदाधिकाऱ्यांना, की त्यांनी याला थांबवलं नाही। आणि पालक संस्था महापालिका आहे तर मग त्याचे महापौर का झोपा काढत होते, काय करत होते ते? त्यांचे स्वतः का आले नाहीत? त्यांनी बुलडोजर का थांबवला नाही? माझ्या जर नागपूरमध्ये घडलं असतं तर मी त्या रोड रोलरच्या पुढे लोडून थांबवलं असतं। पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आलेली आंबील ओढा इथली अतिक्रमण हटवण्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे आणि मी त्याचा निषेध करतो, असं म्हणत आज ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तीव्र शब्दात पुणे महानगरपालिका आणि महापौर यांच्यावर रोष व्यक्त केला। आंबेलोडा अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला पुणे महानगरपालिकाच जबाबदार असल्याचा आरोपही ऊर्जामंत्र्यांनी केलाय। पुण्यात आज ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आंबेलोढ्याला भेट दिली तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। परवाला भर पावसात पुण्याच्या या आंबील ओढ्याच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीनं राक्षसी वृत्तीनं दंडेलशाहीनं या ठिकाणी या गरिबांची घरं तोडण्यात आलीत, उद्ध्वस्त करण्यात आलीत, त्यांच्या घरातली सामानं फेकण्यात आलीत, एवढंच नव्हे तर स्त्रियांना हात लावून त्यांना ओढण्यात आलं, त्यांचे केस ओढण्यात आलेत, हा जो सर्व प्रकार या ठिकाणी जो घडलेला आहे तो अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह असा आहे। पहिली गोष्ट तर अशी की पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाळ्याच्या दिवसामध्ये कितीही कायदेशीर पद्धतीनं तुम्हाला अधिकार जरी प्राप्त झाले असतील तरी त्या अवधीमध्ये पावसाळ्याच्या काळामध्ये तुम्हाला कुणाच्या घरांना हात लावता येत नाही, तोडता येत नाही, नंबर एक। नंबर दोन, पॅन्डेमिक सुरू आहे संपूर्ण देशामध्ये आणि पॅन्डेमिकच्या या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे की सर्वांनी या ठिकाणी मास्क लावावा, डिस्टन्स मेंटेन करावं, हात धुवावं, मग एवढ्या मोठ्या संख्येनं, शेकडोच्या संख्येनं या ठिकाणी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी येऊन प्रशासनानं ही जी कारवाई केली या ठिकाणी आणि पुणे महानगरपालिकेला लाज वाटली पाहिजे खऱ्या अर्थानं तिथल्या महापौरांना, तिथल्या पदाधिकाऱ्यांना, की त्यांनी याला थांबवलं नाही। अधिकार त्यांचे होते, ते थांबवू जाऊ शकले असते। माझ्या जर नागपूरमध्ये घडलं असतं तर मी त्या रोड रोलरच्या पुढे लोडून थांबवलं असतं, त्यांना हे केलेलं नसतं, जाऊ दिलं नसतं, परंतु एकानेही त्या ठिकाणी ते काम केलेलं नाही। या घटनेचा निषेधच या ठिकाणी केला पाहिजे। मी आता या ठिकाणी आल्यानंतर प्रत्यक्ष डोळ्याने मला राहवलं नाही, मला वाटलं की माझ्या कुटुंबांवर हा अन्याय मी सरकारात असताना जर होतो आहे तर मी कसा बसू या ठिकाणी स्वस्त बसू। मी रात्रीला रमेश भाऊंना आणि मोहनजींना फोन केला की मी पोहोचत आहे सकाळी आणि या ठिकाणी आलो। जी अवस्था या ठिकाणी बघितली, ज्या भगिनींच्या हातावरचे वर्ण या ठिकाणी बघितले, निश्चितच एका प्रकारे आमच्या दलित स्त्रियांचा या ठिकाणी अपमान करण्यात आलेला आहे, दलितांवर मोठा अन्याय करण्यात आलेला आहे। या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही लढणार आणि या लोकांना न्याय मिळवून द्यावं ही मागणी राज्य सरकारकडे नोंदवू आम्ही निश्चितपणे। एक लक्षात घ्या, पालकमंत्री मीसुद्धा आहे, मीसुद्धा या ठिकाणी महानगरपालिका माझ्याकडेही आहे, परंतु महानगरपालिकेला जे करायचं असतं ते करते, कारण त्यांचे अध्यक्ष स्वायत्त अधिकार आहेत त्यांचे। त्यामुळं या पालकमंत्र्यांनी केलं किंवा अमुक माणसांनी केलं याचा काही आमच्याकडे आता दाखला तर काहीच नाही ना,
जेव्हा चौकशी होईल संपूर्ण घटनेची आणि चौकशी अंती जर निष्कर्ष निघत असेल तर आपल्याला म्हणता येईल की अमुक माणसाने हे केलं तर अमुक माणसाने हे केलं. मी कुणाला वाचवू शकत इच्छित नाही, परंतु चौकशी याची झाली पाहिजे ही माझी मागणी आहे. आणि एक लोकप्रतिनिधी या नात्यानं, राज्याचा जबाबदार मंत्री या नात्यानं, काँग्रेस पक्षाचा नेता या नात्यानं माझी मागणी राहणार की या संपूर्ण घटनेची चौकशी झाली पाहिजे. आणि ज्या लोकांनी आमच्या स्त्रियांना हात लावला, ज्या पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई केली, त्या सर्वांवर या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. ज्या बिल्डरनी पावसाळा असताना सुद्धा या ठिकाणी हे काम केलं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत.